आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे यावर्षी 3 लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट. हलशुगर अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले सर्वसाधारण सभा उत्साहात. नुकत्याच येऊन गेलेल्या महापुरानं व उन्हाळ्यामध्ये झालेल्या पाणी टंचाईनं शेतकऱ्यांचं ऊसाचं प्रचंड नुकसान झालं आहे. परिणामी ऊसाचं क्षेत्र घटलं आहे. तरीही हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याने यावर्षी 3 लाख मेट्रिक टन गाळपाचं उद्दिष्ट ठेवलं आहे, अशी माहिती हलशुगर अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले यांनी दिली. रविवारी कारखाना स्थळावर हलशुगर्सची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी चंद्रकांत कोठीवाले बोलत होते. यावेळी महिला व बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले, विधान परिषद सदस्य महांतेश कवडगीमठ, जगदीश कवडगीमठ यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक व मान्यवर उपस्थित होते. कारखान्याच्या वतीनं जोल्ले दाम्पत्यांचा व महांतेश कवटगीमठ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रकांत कोठीवाले पुढे म्हणाले की फेब्रुवारी 2019 शासकीय आदेशानुसार साखर दर 31 रुपये निश्चित करण्यात आला होता. मात्र खुल्या बाजारात पूर्ण साखर विकली नाही. तसेच सभासदांना 16 रुपये प्रति किलोने साखर द्यावी लागली. त्याचबरोबर अन्य कारणांनी कारखान्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येत्या काळात सभासद संख्या वाढवून शेअर रक्कम वाढवणं व अधिक सभासद करून घेणं यासाठी कारखाना प्रयत्नशील राहणार आहे, असं त्यांनी सांगितलं. प्रारंभी संचालक पप्पू पाटील यांनी स्वागत केलं. यावेळी संचालक अप्पासो जोल्ले, ज्योतिप्रसाद जोल्ले, अविनाश पाटील, विश्वनाथ कमते, रामगोंडा पाटील, समित सासने, सुकुमार पाटील, एम एस पी सूत्रे, आर एम खोत, प्रताप मेत्राणी, कल्लाप्पा नाईक, उज्ज्वला शिंदे, मनीषा रांगोळे, प्रकाश शिंदे, कार्यकारी संचालक शिव कुलकर्णी यांच्यासह सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कारखाना पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. व्हाईस चेअरमन एम पी पाटील यांनी आभार मानले. महानकर न्यूज साठी यमगरनीहून शिवाजी भोरे. काही तात्काळिक घराला झालं असेल